हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथसंवी माझं नाव सारिका विरा संतसिंह पाटील गडिंगलज उपासना केंद्र मी दोन हजार दहापासून बापूंची उपासना करतो आहे मी बापूंच्याकडं आलो आहे माझा अनुभव असा आहे की माझे वडील माझ्या वडिलांनी एक मला जवारी गाय दिलेली आणि छोटं वासरू होतं त्यावेळेला त्याने दिलेली मग घरी असं म्हणजे वडील वारल्यानंतर त्या गाईतच म्हणजे मी असं माझं सगळं हे करायचे एक मग एकत्र कुटुंब असल्यामुळं मला बाळ नव्हतं मग मी गायीतच जास्त टाइमपास माझा जनावरांच्यातच असायचा मी गायी एवढं म्हणजे गायीचा लढा लागली ना की खरं लईच असं मग गाय माझी मोठी झाली मोठी झाल्यानंतर असं म्हणजे घरी असं डॉन्टिंग कोण पण आलं की विचारायला लागलं सारिकाची गाय व्याली काय वासरू झालं काय मग घरातली म्हणायची हो कुठलं आलंय असं म्हणायचे मग एक वेळेला माझ्या म्हणजे असच माझ्या घरातल्या एक व्यक्तीनं घरातल्याच म्हंटल की सारिका पण तशीच आणि तिची गाय पण सारिका पण गोडच गाय पण गोडत असा शब्द वापरल्यानंतर मला ते सण झालं नाही लई वाईट वाटलं त्या गोष्टीचं हा म्हटलं मला ते सण झालं नाही मी बापूंना जाऊन सांगितलं बापूंना म्हंटल बापू आणि त्याच वेळेला मी प्रवचन ऐकून आलेले शनिवारी बापूंच बापूंनी सांगितलेलं की कोणी एक मारलं तर आपण ते मार खाऊन घरी यायचं नाही बापूने सांगितलेलं प्रत्युत्तर हे देऊन यायचं आपली चूक नसेल तर आपण सांगायचं बापूनी सांगितलेला शब्द मला आठवला मी म्हंटल मला बोलायचं पण माझ्या गायीला बोलायचं नाही म्हटलं माझ्या वडिलांनी दिलेली गाय माहेरचं म्हटल्यानंतर ते जास्त जरा आपुलकी असत्या आणि मी त्याला भांडण झालं सगळं झालं मी शांत बसले मग थोड्या दिवसांनी मी माझ्या मेडिकल चेकअपसाठी मी दादांच्याकडे दाखवायला गेलेलो मी माझं राहिलं बाजूला मी दादांच्याकडे गेलो आणि दादांना सांगितलं दादा म्हंटल आणि असं असं माझ्या वडिलांनी एक गाय दिलेली आहे आणि आता वडील पण काय नाहीत गावाकडं परत पाठवायची म्हटलं तर आणि गाईला असं नाव ठेवतात म्हटलं आणि किती आणि गाय मग दादा म्हणायला लागले जनावरांच्या डॉक्टरांना दाखवला का मम्मी म्हंटल दाखवले दादा आणि डॉक्टरांनी सांगितलं काय उपयोग नाही आणि देऊन सोडाने तर मठाला पाठवा असं सांगितलं म्हटलं दादानी स्माइल दिली दादा म्हणायला लागले नाही म्हणायला लागले तसं काय नाहीये आणि जा तू असं म्हणायला लागले त्याच्यावर विश्वास ठेवायचा म्हणायला लागले दत्तगुरूंच्यावर विश्वास ठेवायचा बरं म्हंटल मी घरी आलो घरी आल्यानंतर परत आणि डॉक्टरांना बोलवलं सगळं हे करलं नाही म्हटलं माझा विश्वास होता दादांचा शब्द म्हणजे रामानं आपल्या धनुष्य बाणातून सोडलेला बाण हे मला खरंच माझ्या बाबतीत अनुभव आल्यामुळे हे मला माहित होतं मग मी पूर्ण विश्वास ठेवून होतो आणि खरंच एक आठ अकरा मा... महिन्यानंतर माझ्या गाईला खरंच वासरू झालं माझ्या गाईचं नाव कृष्णा मी ठेवलेलं जवारी गाईचं आणि खरंच ती गाय अशी म्हणजे छान माझी गाय की दत्तगुरूंच्या मागं कशी असतात तसंच ती छान गाय आहे आणि तिला वासरू झालं त्या वासरूचं पण नाव मी अं वासू ठेवलं वासू ठेवलं आणि नंतर मी आणि परत दादांच्याकडे गेले त्यावेळेला मी दादांना सांगितलं दादा, दादा आणि त्यावेळेला मी सांगितलेलं पण असं असं झालं मग दादांना मी म्हंटल दादा आता बर गाईचं झालं माझं काय असं मी विचारलो परत दादा हसले दादा म्हणायला लागले <laughs> काय नाही म्हणाले विश्वास ठेवायचा आणि त्या त्यावेळेला मध्ये बापू नंतर आम्ही न्यू इंग्लिश स्कूलला प्रवचनला बापूंच्या गेले त्यावेळेला बापूंनीच मला जे दादांना प्रश्न मी केला पण मला त्यातनं बापूंनी उत्तर दिले बापू म्हणायला लागले विश्वास ठेवा एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरुवायचा बापू म्हणतातच पण बापूंनी सांगितले की आजपासून तुम्ही लक्षात ठेवा की आमचा बापू हळूहळू आमच्यासाठी सगळं काही नीट करत आहे आणि हा एकच विश्वास खरंच मला बऱ्याच अनुभवांत हा विश्वास मला बापू हळूहळू हा कारण आपले प्रारब्ध आहेत ते प्रारब्ध तर संपले पाहिजेत हा एक माझ्या मनात म्हणजे बापूंनी ठाम विश्वास निर्माण करून दिला म, मी त्यावेळेपासून माझा विश्वास मग असं डगमगत नाही बापूंच्या बद्दल कारण मला बापूंच्यावर विश्वास पूर्ण आहे म्हणून मी पण मला एक असं काय पण गोष्ट घडली की बापूंच्या बरोबर भांडायचं हे करायचं असं होतंय मग मी सारखं सारखं बापूंच्या बरोबर भांडतच भांड बापूंच्या बरोबर भांडायचं आणि परत हे करायचं असं वरचेवर वरच्यावर हेच केलं पण मी ज्या माणसांनी मला माझ्या गाईबद्दल बद्दल त्याच माणसांना मी सांगितलं माझा बापू जिथं आहे तिथं अशक्याचं शक्य हे करणार माझा बापू आणि खरंच माझ्या बापूने अशक्याचं शक्य केलं ज्या डॉक्टरांनी सांगितलेलं गाईला सोडून द्या डोंगरात नेऊन नाही तर एका मठाला मारून झाला आज माझी ती गाय किती छान आहे मग तिचं बाळ पण किती छान आहे वासरू त्याचं नाव आम्ही वासू ठेवलं मस्तच आहेत दोन्ही पण श्रीराम अंबज्ञ नातसमीर नाथसमी नात